आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. यड्राव येथे नाईक निंबाळकर विकास सेवा सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न. जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने यांनी दिल्या शुभेच्छा. यड्रावसह परिसरातील शेतकऱ्यांची, व्यापाऱ्यांची, नोकरदार वर्गाची आर्थिक नाळ बनलेल्या यड्राव नाईक निंबाळकर विकास सेवा सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. नाईक निंबाळकर सेवा सोसायटीची वार्षिक सभा कोल्हापूर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक निंबाळकर सरकार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. संस्थेचे चेअरमन विलास माने यांनी संस्थेच्या कामाविषयी माहिती सांगितली. संस्थेचे सचिव जमादार यांनी संस्थेचा अहवाल वाचन केलं. सभेपुढील सर्व विषय सर्व सभासदांनी एकमताने मंजूर दिली. जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने यांनी या संस्थेच्या प्रगतीचं कौतुक केलं आणि शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे सर्व सभासद, संस्थेचे हितचिंतक व मार्गदर्शक उपस्थित होते. महानकर न्यूज साठी यड्राहून दत्तात्रय कदम. अतिशय खेळी वेळ मध्ये चांगल्या वातावरणामध्ये आपली विशेष सर्व सभा संपन्न झाली. आपण सर्वांनी एकमतानं या विषयाला मंजूर दिली. या दोन्ही संस्थेनी गावचा विकास करण्यासाठी आणि विश्वासार्थता जपण्यासाठी जे योगदान केलेलं आहे ते योगदान अतिशय महत्त्वाचं आहे. गावाच्या प्रत्येक गोष्टीसाठी या संस्था कार्यरत असतात. आमचे नेते सरकार एक कायमस्वरूपी या संस्थेला चांगल्या पद्धतीनं आर्थिक मदत व्हावी आणि जेणेकरून तुम्हापर्यंत ती पोचावी